नमस्कार, रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आंब्याचं लोणचं, तेही दोन प्रकारे. आणि म्हणजे उन्हाळा चालू आहे, आंब्याचं लोणचं तर करायचं आहे आणि खूप सारं करायचं आहे. पण सध्या थोडेसेच आंबे आहेत, तर जे कारळाचं लोणचं आहे तुम्ही खाल्लं असेल कधीतरी. पहिले जे आपले आजी पणजी होत्या ते खूप बनवायच्या अशा प्रकारे, आणि तेही गाडग्यामध्ये बनवायच्या. आणि एकदम कोरडं कोरडं असायचं. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की तोंडाला चव राहत नाही व्यवस्थित, आणि पाणी पाणी होतं, त्यामुळे काही खावंसं वाटत नाही. तर त्याच्यामुळे लोणचं किंवा चटण्या त्याचे पण व्हिडिओ मी नंतर टाकेन. पण सध्या आपण पाहूयात आंब्याचं लोणचं अगदी सोप्या पद्धतीनं आणि घरातल्या साहित्यामध्ये. तुम्हाला नवीन असं काहीही आणावं लागणार नाही. तर ही मी आंबे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर ही माझ्याकडे जे आहे, तर आंब्याचं लोणचं म्हणजे करताना ही एक महत्त्वाचा पार्ट आहे आंबे कट करायसाठी. नाही तर तुम्हाला जिथं आंबे विकत भेटतात तिथंही फोडून मिळतात. फोड आंबे फोडणे असंच म्हणतात इकडे, तर आमच्या इकडे तुमच्याकडे काय म्हणत असतील माहीत नाही. तर ही आंबे कट करण्यासाठी विळी म्हणतात ह्याला. तर ही अशा प्रकारे आम्ही जी आहे ती बनवून घेतलेली आहे. कसंही वर्षाकाठी लागतेच ही विळी, तर मग बाहेर फोडणे. आणि सध्या कोरोना वगैरे असल्यामुळे बाहेर, आणि आम्ही कधीच बाहेर वगैरे असं फोडून घेत नाही, तर ही बनवून घेतलेली आहे आम्ही अशी छोटीशी. आणि खूप छान कट होतात ह्यानी. तर मी ही आंबे का तर व्हिडिओमध्ये का दाखवलं नाही, तर खूप वेळ लागतो हे आंबे फोडायला, आणि परत स्वच्छता वगैरे करायला व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मग दाखवलं नाही कट करून घेतलेलं. तर मोहरीचं जी लोणचं आहे ही गावरान मोहरी आहे, एकदम बारीक बारीक असते. आणि ह्यानी जी लोणचं आहे ते खूप चवीला छान होतं. तर तुम्हाला रेडीमेड डाळही मिळते किराणा दुकानामध्ये, पण त्याची चव आणि ह्याची चव तुम्ही बघा. सध्या लॉकडाऊन आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून समजा. आणि कसं आहे, घरातल्या साहित्यामध्येच खूप जर चवीला चांगलं होत असेल तर बाहेरून आणायची म्हणजे साहित्य विकत आणायची गरज नाही पडत. तर ही अशा प्रकारे मोहरी घेतलेली आहे मी. ही अर्धी वाटी आहे, यातली थोडीशी आणखीन राहील शिल्लक, पण एवढी घेतली आहे मी. हळदी पावडर पण एवढी नाही लागणार, म्हणजे त्याला जेवढं लागते म्हणजे टाकल्यानंतर आपल्याला कळते ह्याला कमी किती जास्त. आणि हे जे साहित्य आहे ते आपण चवीनुसार टाकतो त्याच्यामध्ये. तर मी बाहेरून कुठलाही आंब्याचं लोणचं मसाला किंवा काही नाही आणलेलं, ह्याच मसाल्यामध्ये घरच्या घरी एकदम परफेक्ट आणि खूप चवीला छान होतं हे. तर त्यासाठी बघा, ही हिंग घेतलेलं आहे मी. फक्त हिंग जी आहे ती अर्धा चमचा म्हणजे दोन्हीसाठी घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कारळाचं जे लोणचं आहे त्याच्यामध्ये शक्यतो टाकत नाहीत, पण टाकलं तरी काही हरकत नाही. तर लोणच्यासाठी ही हिंग, ही मेथी आपली असते ती थोडीशी गरम करून वाटून घेतले. आणि हे सगळं जे साहित्य आहे तर लागेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला. मी ह्याच्यामध्ये जास्त जरी ठेवलं तरी, का तर आंबे थोडे आहेत. आणि हे मीठ आहे, चवीनुसार घ्यायचं आहे. हळद पण लागेल तेवढीच घ्यायची. ही मोहरी जी आहे ती थोडीशी तव्यावर गरम केली तरी चालते, किंवा नाही केली फक्त मिक्सरला जे आहे तर खूप बारीक करायची नाही, उबडधोबड अशी करायची. आणि ही बेडगी मिरची असते लाल, ती घेतली कलरसाठी, लाल कलर यावा म्हणून. आणि आपली घरी जी खायची असते लाल तिखट, ती घेतलेलं आहे. आणि जे छोटं कारळं असतं, मोठं सूर्यफूल आणि ही छोटं कारळं, तुम्ही पण पाहिलं असेल किंवा नसेल, तर ही छोटं कारळं जे आहे ते कुठल्याही ह्याच्यामध्ये दिसतं. हे बघा, एकदम छोटं छोटं असतं. याच्यामध्ये थोडीशी माती वगैरे, का तर ही कोरडवाहू जमीन असते तिथं म्हणजे तयार उगवल्या जातं, तर त्यामुळे थोडीशी मुरमाड वगैरे माती असते याच्यामध्ये, त्याच्यामुळे धुवून घ्यावं लागतं. हे अशा प्रकारे बघा, एकदम छोटं छोटं असतं. तर ही मी घेतलं वाटी, एक वाटी भरून. आणि आपल्याला जसं आपली आजी वगैरे बनवायची तसं लोणचं बनवायचं आहे, तर याला जास्त साहित्य वगैरे काही लागत नाही. हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही असं करपेपर्यंत, जसं चटणीला भाजतो तसं नाही भाजायचं. तर ही वाटीभर कारळं घेतले, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद लागेल तेवढी, आणि लसूण पण म्हणजे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आंबे किती आहेत याच्यावर डिफेंड आहे. आणि हे जे लसूण आहे ते ह्याची पेस्ट वगैरे बनवायची नाही आपल्याला, उगं थोडंसं हलकासा जेव्हा आपण तेल, आणि तेल मी ह्याच्यामध्ये घेतलं नाही. तर ही जी लोणचं आहे मोहरीचा त्याला पण एखादा चमचा तेल टाकायचं आहे, आणि ह्याला नाही टाकलं तरी चालेल, पण फोडीला एक चमचा किंवा अर्धा चमचा लावायचं, त्यामुळे मी तेल दाखवलं नाही तुम्हाला. आणि त्या अर्धा चमचा तेलामध्येच ह्याच्या 5-7 पाकळ्या टाकायच्या आहेत, का तर स्मेल आणि चव खूप छान लागते म्हणून. आणि हे हलकंसं गरम करून
मिक्सरला फिरवण्यापेक्षा उखळी असेल तर उखळीमध्ये कुटल्यानं छान का तर ओबडधोबड ही कुटावं लागतं, तेव्हा ती लोणचाची चव जी आहे ती छान लागते. तर चला तर मग आपण ही भाजून घेऊयात आणि हे मसाला तरून म्हणजे तयार करून घ्यायचा आहे. ही जी मोहरीचं लोणचं करायचं आपल्याला, ती मोहरी भाजून घेऊयात. खूप म्हणजे गरम करायची नाही कढई, नाहीतर मग परत फास्ट असं म्हणजे पटकन करपल्या जाते. व्यवस्थित भाजली पाहिजे मोहरी. आणि मेथी पण आता मी मेथीचं पावडर घेतले त्यामुळे दाखवता आलं नाही मला, मेथी पावडर होतं माझ्याकडे. तर मेथी जी आहे ती हलकीशी गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला फिरून गरम झाले की लसूण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि लसूण खूप उडतो, उगा थोडासा हे करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे, जास्त नाही परतायचा, म्हणजे त्या तेलामध्ये स्मेल ह्या लसणाचा जातो त्यामुळे परतून घ्यायचा आहे. थोडंसं गडबडीमध्ये सालेज आहे ते व्यवस्थित निघले नाहीत, तर आता हे ह्यातलं थोडंसं जे तेल आहे ते आपण काढून घेऊयात. गॅस बंद करते मी, ह्या लसूणमध्येच टाकून घेते मी, म्हणजे जे आपल्याला बारग कारळा आहे त्याला टाकायचं आहे ते तेल. तर आता आपण ही थोडंसं शांत होऊ देऊ तेल, म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये जी मेथी आहे थोडीशी, ती मेथी टाकून घेऊयात. त्याच्यानंतर मीठ, थोडंसं आणखीन तेल गरम असल्यामुळे का तर जळेल ही मिरची, नाही तर मग आपल्याला ते एखाद्या वाटीमध्ये वगैरे काढून घ्यावं लागेल. का तर याच्यामध्ये जर ठेवलं तर करपेल पण आणि हे होईल, जास्त गरम आहे कढई, काढून घेऊयात वाटीमध्ये. आणि वाटीमध्ये चटणी जरी टाकली लाल तिखट तरी करपत वगैरे नाही बाजूला केल्यामुळे. ही तेलामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे जळू नाही म्हणून थोडीशी लाल आणि थोडीशी आपली घरगुती जी आहे ती, म्हणजे कलर खूप छान येतो ह्यानी. थोडंसं हिंग अगदी चुटकीभर, खूप सारं हिंग नाही घालायचं, हळद अर्धा चमचा किंवा थोडीशी कमी घातली तरी चालते. हे सगळं मिक्स करून घेतलं ना की व्यवस्थित म्हणजे लागतं. ह्या अशा प्रकारे एक प्रकारचा हे मसालाच तयार झाला आहे ह्याचा.
म्हणजे जे मोहरीचं आहे ते, आणि आपण मोहरी हलकीशी भाजून घेतली त्यामुळे त्याच्या तेलामध्ये घालायची गरज नाही. कातर विकत्रीचं जरी आणलं ना तर अशी पिवळट पिवळट असते. हे बघा तुम्ही तेलात असं कच्ची मोहरी जर ही केली तर असं होत नाही, तर हलकीशी भाजली ना तर ही अशी मस्त होते जसं की आपण विकत आणतो तशा प्रकारे. निमं जी कैरी आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आपल्याला आणखीन दुसरं लोणचं बनवायचं आहे खूप सारा वर्षभरासाठी. ही सध्या तात्पुरता कसं माझ्याकडं छोटं कारळं होतं त्यामुळे म्हटलं हे पण. आणि हा जी मोहरीचं लोणचं आहे हे मुलांना खूप आवडतो त्यामुळे हे कमीत कमी 8-15 दिवस तर चालतो. 8 दिवसात मुरतं ही व्यवस्थित. तर हे याच्यामध्ये आपण हे जे तेल आणि ही टाकलं होतं ते टाकून घेऊयात. म्हणजे काय होतं की तेल टाकलं थोडंसं की ही जी कारळं जी आहे ते त्याला चिकटून राहतं. त्याच्यामुळे तेल टाकून घ्यायचं अगोदर. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि एकाच व्हिडिओमध्ये 2 लोणचं आपले तयार होतात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात, थोडीशी हळदी पावडर. आणि ह्याच्यामध्ये चटणी वगैरे घालायची नाही आपल्याला, हे मिठातलंच करायचं आहे लोणचं, म्हणजे खारं लोणचं म्हणतात. आणि तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडीशी लाल तिखट वगैरे टाकलं तरी चालते, आपलं घरी जे वापरतो ते. हे आता मिक्स करून झालं आहे आपलं, थोडंसं आणखीन मीठ घालूयात ह्याच्यामध्ये. आणि आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी लोणचं आहे मी डायरेक्ट कात्र हे थोडंसं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट बनवायले, नाहीतर ह्या जेव्हा आंबे फोडून घेतो आपण त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकून 4 दिवस ह्याला पाणी सुटतं. ते पाणी बाजूला करून घ्यायचं. जेव्हा ते कोरडं होईल आंब्याच्या फोडी त्यावेळेस ह्याच्यामध्ये मसाला घालतात. म्हणजे ही जुनी पद्धत आहे म्हणजे तशा प्रकारे करायची. पण हे थोडंसं मी केले ना अगदी हे झटपट होतं म्हणून मग मी अशा प्रकारे केले, थोडेसे आंबे होते म्हणून. आता हे आपण कारळं जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे काळं दिसायला दिसतं पण चवीला खूप मस्त होतं हे लोणचं. मुरल्यानंतर खूप छान चव लागते ह्याची. तर हे अशा प्रकारे मीठ एकदा चेक करायचं आहे आणि बरणीमध्ये भरून ठेवलं तर 5-6 दिवसामध्ये मुरतं हे लोणचं, किंवा 8 दिवसामध्ये मुरेल. आणि मुरल्यानंतर याची छान लागतं आणि एकदम कोरडं कोरडं होतं. आणि थोडंसं पाणी सुटलं ना मग ही थोडंसं तुम्हाला वाटत असेल हे एक्स्ट्रा झाले हे कारळं, पण ही जेव्हा ह्याला पाणी थोडंसं सुटेल तेव्हा ती व्यवस्थित होतं. तर आता हे आपलं तयार करून झालेलं आहे. आता आपण हे दुसरं करायला घेऊयात. तर हे याच्यामध्ये फोडी टाकून घेऊयात. हे जे आपण तेल हे केलं होतं ते टाकून घेऊया त्यांना अगोदर. तेल टाकलं ना म्हणजे दुसरे मसाले जे आहेत ते चिकटून राहतात. आणि घरच्या साहित्यामध्ये एकदम मस्त असं लोणचं तयार होतं. आणि जास्त तेल नाही घालायचं आहे. आणि हे कसं आहे खूप दिवस राहणार नाही, एकदा थोडंसं मुरलं की सगळे संपवून टाकतात लोणचं. चवीनुसार मीठ घालायचं, आणखीन थोडीशी हळद. आपण याच्यामध्ये हिंग टाकले आणि ही मोहरी. ही जी मोहरी आहे भाजून घेतल्यामुळं कोरडीच मोहरी टाकली तरी चालतं. थोडीशी बाजूला करूच लागल्यानंतर आणखीन टाकून घेऊ. आणि ही जी आहे ती तेलात कसं होतं आहे एखाद्या वेळेस तेल आणि गरम झालेलं तेल आपल्याला कळत नाही आणि परत मोहरी चव बिघडते. तर अशा प्रकारे जर टाकलं तर खूप म्हणजे चव छान लागते ह्याची लोणचाची. आणि कसं आहे आत्ता सध्या भरून ठेवेपर्यंत कोरडंच ठेवायचं आहे ह्याला. आणि नंतर पाणी सुटल्यानंतर परत ही होतं आहे व्यवस्थित. किंवा तेल टाकायचं असेल तरीही टाकू शकता, पण असं हेच चवीला छान लागतं. जास्त तेल टाकलेलं टिकवायचं असेल खूप दिवस वर्षासाठी वर्षभरासाठी, किंवा आमच्याकडतं 2-2 वर्ष लोणचं राहतं खराब होत नाही अजिबात, तर ही जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे म्हणजे टिकणार नाही म्हणजे संपल्या जाते थोडंसं आहे म्हणून, त्यामुळे मी ह्याच्यात तेल जास्त नाही घातलं. असं कोरडंच लोणचं छान वाटतं. आता हे मी तुम्हाला तयार झाल्यानंतर दाखवते. तर हे अशा प्रकारे आपले दोन्ही लोणचं तयार झालेले आहेत. आणि हे आंबे जे होते ते जास्त आंबट नव्हते त्यामुळे याचं पाणी वगैरे काढावं लागलं नाही मला.
आणि हे जे आहे ते कारळं जे असतं छोटं, तुमच्या घरात वयस्कर राज्य वगैरे असेल तर त्यांना विचारलं किंवा तुम्ही कधीतरी खाल्लं असेल, आणि जास्त काहीही लागलेलं नाही ह्याला. जे कारळं असतं ते लसूण आणि आपलं मीठ हे दोन तीनच प्रकार म्हणजे पदार्थ आहेत तेवढ्यातच हे बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकलं, आपला पोहे खायचा अर्धा चमचा, तरीही इतकं टेस्टी होतं हे. आणि हे कसं आहे, गाडग्यामध्ये जर केलं असतं छोट्या माठात वगैरे मटक्यात तर खूप आणखीन चवाली असते ह्याला. आणि कसं आहे, उन्हाळा असल्यामुळे याच्यामुळे भाकरी वगैरे खावीस वाटते आणि चव येते तोंडाला, त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आणि हेही आहे, पण हे तुम्हाला वाटत असेल मसाला, त्यात कुठलाही मसाला घातलेला नाही मी, फक्त जे घरातलं आपले चटणी मीठ वगैरे आहे तेच टाकलेलं आहे. आणि याला हे अर्धा चमचा तेल घातलेलं आहे मी आणि मोहरी. तर हेही मसाला म्हणजे मसाले बिना मसाल्याचं झालेलं आहे लोणचं, याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही किंवा काही नाही, आणि खाल्ल्यानंतर कुठलाही त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. का तर ही जी रेसिपी आहे ती जी आपल्या आजी वगैरे बनवायच्या पणजी त्याच्यानुसार मी बनवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबवर नसेल पाहिली तरी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.